हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी आहे ललिता आणि आज आपण आलेलो आहो आझाद गार्डनमध्ये. तर हा आझाद गार्डनचा एंट्री गेट आहे. हा आझाद गार्डन हे बघा चंद्रपूर शहर महानगरपालिका चंद्रपूरमध्ये येतो आणि हा मेन गेट आहे. दोन गेट आहे जिथून आपल्याला जायचं आहे तिथून जाऊ शकतो आपण. तर मी इथून सामोर आता जात आहे. हे बघा किती रश आहे. या गार्डनमध्ये खूप गर्दी असते कारण आता नवीन नवीन बनलेला आहे आणि हे बघा किती गर्दी आहे. आणि इथे फोटोशूटसाठी सिंहासनावर बसण्यासाठी खूप जणाची गर्दी झालेली आहे. नंबर लावून ठेवलेले आहे म्हणजे आपला फोटो निघला पाहिजे म्हणून त्यांनी नंबर लावून ठेवलेले आहे. हे बघा हा वासुदेव बसलेला आहे. तर हा प्रकारे हा गेटमधून आपण निघल्याबरोबर हा सिंहासन येतो. त्यानंतर इथं साईडलाच इथे आझाद बगीचा म्हणून लिहिलेला आहे आणि किती छानशी लाईटिंग लावलेली आहे. तर आपण आता इथे समोर वळूया. जिथे तिथे म्हटलं तर तिथे फक्त फोटोशूट सुरू होता. तर आपण इकडे आता मेन गेटवरून इकडे आलेलो आहो. तर हा वॉटरफॉलसारखाच काहीतरी होतं. हे बघा वाव किती छान असा वॉटरफॉल. ते समोर वळूया. तर इथे खूप छान लाईटिंग वगैरे लावून आहे. तर इथे बघा इथे छानशी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची प्रतिमेचं अनावरण करण्यात आलेलं आहे. तर ही प्रतिमा खूपच छान होती. तर त्यानंतर आपण समोर वळलो आहे. तर हे बघा तीन लाईट्स वगैरे लावून भिंतीला खूप छान अशी डिझाईन वगैरे दिलेली आहे. तर इथे फोटोशूट लहान मुलाचा सुरू होता. तर हे बघा किती छान मुलगा लहान मुलगा किती पोज देत होता. तर आपण त्यानंतर आपण आणखी समोर वळलो आहे आणि खूप एन्जॉय झाला या व्हिडिओमध्ये. कारण इथे हे बघा इथे कपल्ससुद्धा बसलेले होते. जिथे तिथे बघितलं फक्त फोटोशूट्स वगैरे सुरूच होते. त्यानंतर आपण समोर वळलेलो आहे. इथे छानसा ग्राउंड बनवलेला आहे. इथे योगा वगैरे करू शकतो. तर इथे कराटे क्लास वगैरे सुरू होते. तर आम्ही या सरांना भेट दिली आणि विचारलो तर कराटे क्लासेस शिकवतो म्हटले. आपल्या इच्छा वगैरे मुली कोणीही इथे शिकू शकते कराटे. 500 रुपये ॲडव्हान्स द्यावं लागणार आणि 200 रुपये महिना देत राहावं लागेल असं त्या सरांनी सांगितलं होतं. आणि त्यानंतर हे बघा किती छान छोटे छोटे मुलंसुद्धा कराटे शिकत होते. इथे वयोवृद्धांसाठी बसण्यासाठी चेअर वगैरे बनवलेल्या होत्या. छान खूप छान गार्डनला डेकोरेट केलेलं आहे. तर तुम्ही या गार्डनला नक्की भेट द्या कारण हा नवीन गार्डन बनलेला आहे. म्हणजे त्याच गार्डनला छान नवीन तरीक्यानं सजवण्याचा प्रयत्न केला आहे. तर हे बघा या सरांकडे तुम्ही क्लास लावू शकता आझाद गार्डनमध्ये. तर या प्रकारे आपल्याला पण शिकवण्यात येईल जर तुम्ही क्लास लावला तर.
मुलींनी तर हा शिकूनच असलं पाहिजे। तर आपण नेक्स्ट इथे आलो हो, हे बघा हा वॉटरफॉल, छोटासा वॉटरफॉल आहे आणि त्यानंतर आपण सामोर वळलेला आहे। इथे प्लेग्राउंड आहे तर इथे काही मुलं बॅडमिंटन वगैरे खेळतात। हा छोटासा क्यूट मुलगा, हे बघा पप्पाला या या करतो आणि किती छान। तर हा आहे प्लेग्राउंड बॅडमिंटनसाठी। हे मंदिर आहे आणि आता आपण आलेलो आहोत खंडेश्वर महादेवकडे। आपण इथे आज जाऊन बघूया। हे मंदिर खूप छोटंसं होतं, त्याला मोठं करून छान बनवण्यात आलेलं आहे। श्री खंडेश्वर महादेव यांचं मंदिर आहे आणि समोरच स्केटिंगसाठी हे मैदान करण्यात आलेलं आहे। ही मुलगी शिकत आहे स्केटिंग। इथून काही बरोबर दिसून नाही राहिलं तर आपण समोरून जाऊन बघूया। हे बघा किती छान असं बनवलेलं आहे गार्डनला। मला तर खूपच मजा आली आहे या गार्डनमध्ये। तर हे बघा ही मुलगी पडत चालली आहे आणि ती आणखी प्रयत्न करत आहे। तर इथे काही मुलं पण होते छोटेवाले, ते पण स्केटिंग वगैरे करत होते। तर अशा प्रकारे स्केटिंगसाठी सुद्धा त्यानंतर आपण नेक्स्ट वळलेलो आहे समोर बगीचाच्या छान मुलांसाठी प्लेग्राउंड वगैरे बनवलेलं आहे, काही खेळणी वगैरे ठेवली आहे लहान मुलांसाठी। तर याच प्रकारे एक ही आहे। आता मी हा बॉल वरती घेत आहे। तर आता हा बॉल आपल्याला सोडायचा आहे। तर हे मागे घेतलं आणि हे बघा। तर या प्रकारे छान छान लहान लहान मुलांसाठी खेळणी वगैरे आहे, हे बघा झुला वगैरे आहे। त्याचप्रकारे हे सुद्धा काहीतरी होतं, याला काय म्हणतात ते माहीत नाही, पण हे बघा बॉल जंप करून बरोबर अतिशय छान वाटत होतं या गार्डनमध्ये। तर आता आपण इकडे नेक्स्ट काय मिळते बघूया। तर इथे बघा हे लहान मुलांसाठी इकडनं चढून इथे छोट्या मुलांसाठी लक्ष्मण झुला आहे। लहान मुलांसाठी तर खूपच एन्जॉय आहे। इकडून घसरपट्टी आहे। मस्त आणि आपण नेक्स्ट आता आलेलो आहे वॉटर डान्सिंग सुरू होती तिथे आझाद गार्डनच्या। तर या प्रकारे ही वॉटर डान्सिंग सुरू होती।
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर मिळेल। तर आपण नंतर आणखी भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये, तर तोपर्यंत धन्यवाद।